चैनल वर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक वेगळ्या प्रकारचं आणि खूप सुंदर असा केक बघतोय। केकचं नाव आहे मिरर ग्लेज केक। बऱ्याच प्रकारचे रंग वगैरे वापरून रंगीबेरंगी खूप सुंदर असा केक बनतो आणि आयसिंग खूप सुंदर दिसतंय। तर आपण त्यासाठी साहित्य काय लागते बघूया। मिरर केक करतोय आपण, त्याचा हा बेस ताप तयार आहे। हे बेस कशी करायची ते माझ्या ऑलरेडी माझ्या चॅनलवर पहिले जे केकचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आहे। खास करून लेमन केक जो आहे त्याच्यामध्ये असा हा बेस आहे। तुम्ही तिकडं हा बेसची रेसिपी घेऊ शकता। ह्याचे तीन आपण भाग करतोय आणि तीन भाग आपल्याला व्हिप क्रीम लावून जोडायचे आहेत आणि नंतर वरून आपल्याला ग्लेज मारायचा आहे मिरर। त्याचे मी तीन भाग करून घेते। बेसचे आपण तीन भाग केलेले आहेत। आता व्हिपक्रीम फिटून घेऊया आणि नंतर आपण याला आयसिंग करू। शुगर सिरप टाकायचं वरती आणि नेहमी आपण बनवतो तसंच करायचं। ह्याच्यापेक्षा पातळ तुम्ही स्लाईस कापले तरी चालते। बऱ्यापैकी शुगर सिरप टाकायचं, केकवाला झाला पाहिजे कारण बेकिंग पावडर टाकून आपण कोरडा करतो केक। अर्धी वाटी पिठी साखर, एक वाटी पाणी असं केलं, फार गोड नाही करायचं। ह्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी पिठी हे केलं आणि साखरेपेक्षा थोडं जास्त पाणी टाकायचं आहे। लगेच ते पिठी साखर असल्यामुळे लगेच येतं। क्रीम आपली छान फेटली गेली पहा, अजिबात हालत नाही आहे। हे सगळं मी पहिले जे व्हिडिओ आहेत त्याच्यात मी दाखवलं आहे सगळं, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा नाही दाखवत बसा। असे एकावर तीन बेस ठेवायचे आहेत आपल्याला। चुरीनं प्लेन करायचं आहे। कट करताना बेस तुटला वगैरे तर काही प्रॉब्लेम नाही, तसाच ठेवून त्याला मध्ये क्रीम लावली की ते मिळून येतं। आता सवयीनुसार तुटत नाही आमचा, पण जे नवीन मुली आहेत बऱ्याच वेळा बेस तुटतो आणि दोऱ्यानेसुद्धा कसं कट करायचं ते सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये आहे केकचे। असे हे तीन बेस मी लावून घेते। वरून झालेलं आहे आपलं क्रीम, आता साईडनं करते मी। साईडनं पण लावायचं व्यवस्थित, सुरीनं व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आपण व्हिप क्रीम लावून घेतली, ह्याला सेटिंगला टाकायचं आहे आपल्याला। तास दीड तासाभराने साधारण आपण ग्लेज करणार आहोत, तो ग्लेज कसा करायचा मी दाखवेन, नंतर याच्यावर वाचायचं आहे आपल्याला। आधी व्यवस्थित हे सेट झाली पाहिजे क्रीम, तर फ्रीजमध्ये ठेवते मी याला। केकच्या वरती आपल्याला आयसिंग करायचं आहे। क्रीम लावून झालेली आहे, आपले सेट पण झालेलं आहे, तर त्यासाठी आता वरचा मिरर ग्लेज जो इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला त्यासाठी बघा साहित्य काय लागतं आहे। मी कंपाऊंड व्हाईट चॉकलेट घेतलेला आहे, दोन कलरचा रंग घेतला आहे, रेड आणि येलो घेतलेला आहे, एक चमचा व्हिप क्रीम घेतली आहे मी आणि न्यूट्रेला ग्लेज हे आपल्याला दोन चमचे टाकायचं आहे। ह्यानंच आपल्याला शायनिंग येणार आहे आपल्या केकला। तर सगळ्यात पहिलं ही व्हाईट चॉकलेट जे आहे ते आपण मेल्ट करून घेतोय। मेल्ट करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ही क्रीम टाकायची आहे, व्हिप क्रीम। चॉकलेट आपलं मेल्ट झालेलं आहे, ह्यातच व्हिप क्रीम टाकली आपण आणि आता हे जे जेल आहे न्यूट्रल ग्लेज आपण दोन चमचे टाकतोय ते त्याच्यामध्ये आणि मग लगेच घट्ट असतं। दीड चमचा टाकतो, तर केक आपला छोटा आहे, हे सगळं मिक्स करायचं आहे चांगलं। ह्याला हवेशी संपर्क येऊ द्यायचा नाही, लगेच बंद करायचं, नाही तर फारच घट होतं मग ते। चांगलं छान मिक्स झालेलं आहे आणि आता आपण हे जे कलर घेतले लिक्विड कलर घ्यायचे आहेत, असे थेंब टाकायचे। तुम्हाला आवडेल तो कलर घ्या, असे हलवायचे आणि मग वापरायचे। हलकस असं फिरवायचं आणि आता हे टाकून द्यायचं। कडच जे आले आता ते मी हे करून घेते, लगेच कडेला असं बसवून टाकायचं। खूप जण जाळीवर केक ठेवतात आणि टाकतात तर ते काढायला जड असतं, पुन्हा सगळाच गोंधळ होतो त्याचा। काही गरज नाही आपल्याला जाळीवर ठेवायची, कारण हा केक उचलणं तेवढं सोपं नसतं। ते कडचं जे आलं आहे ते असं
काही अवघड नाही. लगेच आणि ते जे ग्लेझना लगेचच घट होत होते. हवेशी संपर्क आला ते. वरती डिझाईन आपलं तयारच आहे, फक्त थोडंसं टच देण्यासाठी आपण इथं खाली डिझाईन काढतो. नोझल कुठलंही वापरा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. चिरी ठेवते मी वरती. तयार आहे आपला मिरर ग्लेज केक. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर द्या, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. मस्त मस्त किती शायनिंगचा असा हा केक बनवून खावा. थोड्या वेळ मी फ्रीजमध्ये ठेवते, नंतर कटिंग करून दाखवून. थँक्यू.